दुपारचे 2 वाजले आहेत आणि आता आम्ही चाललोय कावकडी बीचला, कारण की ना सडनली आमचा प्लान झालेला आहे, म्हणजे एक काम आहे अर्जंट तिकडे, तर आम्ही तिकडे चाललेलो आहेत. तर माझ्याबरोबर जे आहेत ना हे पुजारी सर आहेत आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा माया आहे. तर पण आमचा अचानक प्लान झालेला आहे, आम्ही ज्या कामासाठी चाललेलो आहे तिथे गावखडीला, तर ते काम होत आहे की नाही पूर्णपणे. आणि ना हे जे सर आहेत ना ह्यांचा पण युट्यूब चॅनल आहे, पण त्यांनी व्हिडिओ अनलिस्टेड करून ठेवलेले आहेत, पण लवकरच आहेत ना ते पब्लिक करणार आहेत. कारण की हे सर असून सुद्धा यांना युट्यूब चॅनल करतात आणि हे चित्रकला यांचा जो विषय आहे तो अप्रतिम. ना पुढे पुढे आलो, म्हणजे गाडीतून थोडं पुढे आलो आणि आता आम्ही आडिवरेला पोहोचलो आहे. पण ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ना ते ठिकाण आहे महाकाली देवीचं देवस्थान आहे. तर हे बघा ना इथे आहे ना हे जे तुम्हाला दिसतं ना कमानी, हे बघा इथे, आणि इथे पूर्णपणे ना इथे एक माहिती दिलेली आहे. आणि हे बघा महाकाली देवस्थान आडिवरे यांनी पूर्ण केलेलं आहे बघा इथे. आणि त्याचबरोबर आहे ना इथे अशी माहिती दिलेली आहे की इथे ना पूर्ण धार्मिक कार्य केलं जातं इथे. आणि हे बघा ना हे पाणी तुम्हाला दिसतं आहे ना पूर्णपणे स्वच्छ पाणी दिसतं आहे. आणि ही जी नदी जाते आहे ना बघा हे पाणी सरळ सरळ खाली जात आहे. आणि या सरांनी मला दाखवलं की हा जो प्लेस आहे ना अतिशय उत्तम आहे, म्हणजे दिसायला एकदम मस्त आहे. आणि या देवीचं नाव बघा ना ते इथे बघा श्री महाकाली देवस्थान आडिवरे. इथे फोटो सेशन चालू झालेलं आहे सरांचं आणि मयाचं. पण तुम्हाला एक सांगतो, कधी तुम्ही इथे आलात म्हणजे ह्या गावखडी साईडला आलात तर कृपया करून आडिवऱ्याला नक्की या. हे घर तुम्हाला दिसत ना एकदम जुन्यातली घरं दिसत आहेत हे बघा इथे. आणि ज्या ठिकाणी आता आम्ही आहोत ना हे आहे गाव आहे वाडापेठ म्हणून आहे. तर गावखडीला जाताना ना हे गाव लागतं. तर बघा ना आता चांगल्या प्रकारे सुधारणा पण केलेली आहेत. आता बघा छोटेसे बंगले पण दिसतात इथे, म्हणजे थोडंफार मुंबईसारखं झालेलं आहे इथे. आता कळस दिसतोय ना हे बघा इथे महाकाली देवीचं मंदिर आहे बघा इथून दिसतंय. आणि त्याच्या बाहेर तुम्ही पुढे आलात ना इथे वडापाव आहे. तर हा वडापाव पूर्णपणे प्रसिद्ध आहे इथे आडिवऱ्यामध्ये. तर भाऊ आपलं नाव? माझं नाव रवींद्र काशीनाथ राडी आहे. राडी आहे. तर त्यांच्याकडे या तुम्ही कधी इथे आलात तर. आणि हे बघा सर पण इथे वडापाव खात आहे, माया पण खातो आणि आता मी पण एक ऑर्डर करतोय. पण याची टेस्ट एक नंबर लागते ना, कारण की मी गेले 10 दिवसापूर्वी आलो होतो तेव्हा एकदम अप्रतिम, म्हणजे टेस्ट काहीच बोलू शकत नाही एवढं भारी आहे. पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ना महाकाली देवीचं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे ना खूप प्रसिद्ध आहे आडिवऱ्याला, म्हणजे रत्नागिरीमध्ये. आणि कधी तुम्ही आलात ना म्हणजे नवरात्रीमध्ये तर इथे पूर्णपणे 9 दिवस ना जत्रा असते. आणि आता मी जात नाही आहे कारण की ना आम्हाला उशीर होत आहे, पण पुढच्या वेळी आलो तर नक्की मी या मंदिरामध्ये जाणार आहे. आणि ना पाऊस पण चालू झालेला आहे. ना पूर्णपणे ना जाम झाले, म्हणजे भरलं आहे, कारण की मी 2 वडापाव खाल्ले, सरांनी 1 वडापाव खाल्ला आणि मयाने 1 वडापाव खाल्ले, नाही तिने पण 2 वडापाव खाल्लेत. पण आहे ना बरं वाटलं एकदम, काय बोलतो मस्त पडली, म्हणजे मस्त वाटत आता. म्हणजे आता काय संध्याकाळपर्यंत बघायला नको कुठे काय. आणि इथे आलात ना बघा राईट साईडला आहे ना, म्हणजे इथून असं आलात तर इथे राईट साईडला आहे ना बघा वेत्ते आहे. हे बघा वेत्ते बीच म्हणून आहे, 4 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे इथून रत्नागिरीवरून तुम्ही आलात तर आडिवरेला. उतरतोय कारण की ना चांगला स्पॉट भेटलेला आहे आम्हाला, म्हणजे गावखडीला जाताना म्हणजे रत्नागिरीवरून तुम्ही गावखडीला येताना
तर हा पट्टा पूर्ण ना समुद्र पट्टाच आहे, म्हणजे बघायला गेला पूर्ण आजूबाजूला आहे ना तुम्हाला पाणी दिसेल इथे। माया बोलला की गाडी थांबव म्हणून, तर कारण की हा जो बगळा दिसतोय ना बघा ना त्या दगडावर, आणि शूट चालू झालेलं आहे पूर्णपणे। उडाला रे उडाला, कमळ पण आहेत, बारीक बारीक आहेत, छोटे आहेत का? अति बघ तिथे कमळ आहे बरोबर। काय म्हणताय सर, कसं वाटतंय? छान ना, बरेच दिवस झाले मी इथे थांबण्याचा अरे वा वा धन्यवाद धन्यवाद। पण ना आज माझा योग आलाय ना, आज सरांमुळे मला माझा योग आलेला आहे, तर यांना मनापासून मी थँक्यू बोलतो। गावखडी जवळ आलेलो आहे, पण आम्ही ना थोडंसं प्लॅन चेंज केलेला आहे, कारण की आहे ना मयाने त्याच्या भावाला फोन केला, म्हणजे मामे भावाला फोन केलाय, तर त्यांनी आहे ना आम्हाला इन्व्हिटेशन केलंय की घरी या म्हणून। तर आता आम्ही चाललेलो आहेत पूर्णगडच्या इथे चाललेलो आहेत, म्हणजे गड किल्ल्याच्या बाजूला चाललेलो आहेत। तर मया त्यांचं घर बाजूलाच आहे का? हो, म्हणजे पूर्णगडच्या बाजूलाच चाललं, म्हणजे माझं नशीब खूप चांगलं आहे, म्हणजे आमचं नशीब खूप चांगलं आहे, कारण की आहे ना चाललो होतो दुसरीकडे, पण आता आम्ही चाललो पूर्णगडला, कारण की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्ला आहे, तर आता तेही आम्ही बघतो। अरे वा, म्हणजे एकदम पूर्णपणे ना अविस्मरणीय प्लेस आहे बघायला गेलं तर। हा तुम्हाला बीच दिसतोय ना, हा गावखेडीचा बीच आहे, आणि हे बघा ना या रस्त्याची अवस्था आहे ना बरोबर नाहीये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे ना असे खड्डे दिसत आहेत। गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट आहे की रत्नागिरी पासून ते राजापूर, म्हणजे पूर्णगड करत जो रोड गेलेला आहे ना पूर्णपणे खराब आहे, म्हणजे आता मी गावखेडीला आहे तर पूर्णगडला जाऊन बघतो की तिकडचा रोड कसा आहे तो। पण आहे ना हे बघा इथे पूर्णपणे ना खड्डे आहेत रस्त्यांना, म्हणजे आम्ही एवढं इन्कम टॅक्स भरून, म्हणजे टॅक्स भरून पण आम्हाला एवढा फायदा भेटत नाही। हा गावकडीचा पूल आहे, तर बघूया आता इथून कसा दिसतोय तो। तर हे बघा ना पूर्णपणे तिथे समुद्र आहे, आणि इथे पूर्णपणे हे बघा हा रस्ता बघा ना कसा दिसतोय एकदम, म्हणजे आणि या साईडला बघा ना इथे एक मंदिर आहे त्या पाण्यामध्ये, हे बघा इथे। तर आता आम्ही इथे थांबत नाही, पण येताना आम्ही इथे थांबतो, कारण की ना तुम्हाला दाखवतो की हा जो निसर्ग आहे म्हणजे हा समुद्र आहे ना कसा दिसतो आपल्या ड्रोन मध्ये, पण जमलं तर, कारण की ना वातावरण माझं पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे। तर तिथे नारळाची बाग आहे, बोटी दिसत आहेत त्याचबरोबर तिकडे, हे बघा आणि हे बघा इथे, आणि सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे इथे टॉवर आहे, म्हणजे इथे नेटवर्कचा काही इश्यू नाही आहे, आणि आम्हाला जायचं या साईडला बरोबर ना महेश, तर आम्ही इथे जाणार आहे, म्हणजे आपल्याला इथून यू टर्न मारावं लागेल वाटतं। पोचलेलो ते बघा इथे बोर्ड लिहिले पूर्णगड, म्हणजे आम्हाला इथून यू टर्न मारावं लागणार राईट साईडला, आणि रत्नागिरीवरून कधी तुम्ही आलात तर हा जो रोड जातो राजापूरला जातो हा रोड, पण तुम्हाला खालच्या बाजूला जायचंय, आणि इथून रत्नागिरी साधारण तरी 22 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि इथे बोर्ड लिहिलेलं आहे, तर कधी तुम्ही आलात पूर्णगडला तर इथे जेवणाची आणि राहण्याची सोय पण आहे, पण हे गडाच्या बाहेर आहे, कारण की गड इथून साधारण किती किलोमीटर अंतरावर आहे महेश? 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे गाडी लावलेली, म्हणजे तिथे पार्किंगचा थोडा इश्यू होत होता, तर आता सर आहे ना आपले तिथे गाडी पार्क करतात, म्हणजे आता इथे पार्क करतील, आणि आपला जो मया आहे त्याचा मामे भाऊ भेटलेला आहे।